आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। मंडणगड पंचायत समिति समोरील क्रांति स्तंभ मागील काही काळापासून खराब झाला होता, या विषयाची दखल आप लोगों ने घेत सदर प्रकार सभापति स्नेहल सपकाळ आणि गटविकास अधिकारी भिंगार देवे यांच्या लक्षात आणून दिली असतात आणि 26 जानेवारी पूर्वी हे काम पूर्ण करू असा विश्वास देखील दिला होता। हे काम पंचायत समिति मंडणगडमधील बांधकाम विभागाने दिलेल्या शब्दाप्रमाणे 26 जानेवारी पूर्वी पूर्ण केलेले आहे। आपल्या कोकणनी या विषयाचा पाठपुरावा केल्यामुळे सर्व स्तरावरून आता आपल्या कोकणचं कौतुक केलं जात आहे। सौ स्नेहल सचिन सपाळ मंडणगड सभापती। काही दिवसापूर्वी माझी पत्रकार बंधूंनी भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी क्रांतिस्तंभाची जी अवस्था होती ह्या त्या निदर्शनास आणून दिल्या। चक्रीवादळामुळे त्या क्रांतिस्तंभाची जी पडझड झाली होती त्यामुळं त्या गोष्टी मला त्यांनी जाणून दिल्या। आम्ही लगेच तात्काळ त्याची जी पडझड होती निसर्गचक्रीवादळामुळे जी पडझड झाली होती त्या वेळेस दुरुस्त करून घेतल्या आणि जे क्रांतिस्तंभ होतं ते सुस्थितीत करण्याचा आम्ही प्रयत्न केला। आणि मी पत्रकार बंधूंना असं आवाहन करेन की तालुक्यामध्ये ज्या ज्या कोणत्याही गोष्टी जर तुम्ही आम्हाला निदर्शनास आणून दिल्या त्या गोष्टींची आम्ही दखल घेऊ आणि ते काम व्यवस्थित आणि लवकरात लवकर करण्यावर त्याची दखल घेऊ असं मी त्यांना आश्वासन देते। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।